हॅमिल्टन हाऊस। काली पंडोल यांनी 1963 मध्ये पंडोल आर्ट गॅलरी या इमारतीमध्ये सुरू केली। त्यापूर्वी म्हणजे 1886 पासून DN रोडवर DR पंडोल अँड सन्स या नावाने त्यांचा घड्याळांचा पिढीजात व्यवसाय होता। पुढे त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या भारतीय चित्रकारांसाठी फ्रेम्स तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला। MF हुसेन, VS गायतोंडे, KH आरा यांच्यासारख्या चित्रकारांशी सातत्याने संबंध आल्याने व त्या काळी मुंबईमध्ये कलाप्रेमींची संख्या वाढत असल्याने पंडोल यांनी हॅमिल्टन हाऊसमध्ये आर्ट गॅलरी सुरू केली। पंडोल यांचे पुत्र दादीबा यांनी या व्यवसायाचा विस्तार करून सन 2011 पासून इथं चित्रांचं ऑक्शन हाऊस सुरू केलं।